हॅलो माय डिअर चिल्ड्रेन हाव आय यू विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत खूप मस्ती धमाल करून आपण अभ्यास देखील केला आणि अभ्यास करून आपण देखील दिली ऑनलाईन परीक्षा सर्वांनी दिली ना व्हेरी गुड तर आता परीक्षा देऊन झाल्यावर परत अभ्यासाला लागूया विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत आपण मराठी यह शिकलो ते बघू आणि आज मग पुढील काय शिका आहे ते देखील बघूया तो बच्चों अभी तक हमने क्या पढ़ा है उसको एक बार रिविजन करेंगे और फिर उसके बाद हमें नया क्या पढ़ना है वो भी देखेंगे चलो तो देखते हैं मी आणि मराठी भाग एक पहली सो so, चिल्ड्रन हे आहेत मूळाक्षरे जे आपण आधी पण अभ्यासलेलो आहोत सो so, बच्चो ये है मूळाक्षर जो हमने बहुत पहले भी सुरुवाती के पीरियड ये हमने पढ़ा था आज फिर से इसका रिवीजन करेंगे। अ अननस आ आई ई इमारत ई इडलिंबू उ उखड ऊस उ, उ, एड का ऐरावत ओ ओझेवाला औषध अंगठी आ हा ऋषी आणि यामध्ये आणखी दोन स्वर जोडण्यात आलेले आहेत तेही बघूया आपण ॲ ऑ अशा प्रकारे आपण पाहिले स्वर आता आपण काही व्यंजन बघणार आहोत जे आपण मागील तासात अभ्यासलेले आहोत अभी तक हमने जो पिछली पिरियड में व्यंजन के दो वड थे उनको एक बार फिर से हम रिव्हिजन करेंगे क कमळ क कबूतर आणि क या अक्षरापासून कितीतरी शब्द तयार होऊ शकतात या ठिकाणी क कमळ तर क कबूतर असे दोन शब्द तयार झालेले दाखवलेले आहेत आपण क पासून आणखी अनेक शब्द तयार करू शकतो बच्चों हम क इस वर्ड से इस लेटर से बहुत सारे वर्ड बना सकते हैं यहाँ पे हमें एग्जाम्पल दिया है क कमड़ क, कबूतर ऐसे दो वर्ड बना के हमें यहाँ पे एग्जाम्पल दिया है आगे देखते हैं ख खरबूज ख, ख, खर ख, ख खलबत्ता या ठिकाणी देखी अपने शब्द दोन शब्देउन उदाहरण दिलेले आहेत आपण ख पासून आणखी अनेक शब्द तयार करू शकतो जसे ख खडू ख खडा असे अनेक शब्द आपण तयार करू शकतो तर ही जाला so, children, हे झालं ख सो चिल्ड्रन आत्तापर्यंत आपण पाहिलं आहे क आणि ख आता आपण बघणार आहोत ग घ अंग चला तर बघूया या अक्षरांना लिहिण्यासाठी कोणत्या कोणत्या आकारांची गरज पडते कारण आपण अगदी सुरुवातीला आकार पाहिले आणि आकारापासून अक्षर कसे तयार होतात ते देखील आपल्याला शिकायचे आहेत सो बच्चो देखेंगे इस वर्ड को ये लेटर को बनाने के लिए कौन कोणसे आकार की जरूरत पडती उन आकार के मदद से हम लेटर बनाएंगे हम अक्षर बनाएंगे सो चिल्ड्रन हा आहे गवत आता आपण याला लि लिहायचे कसे हे बघूया सुरुवातीला एक स्लिपिंग लाईन जी आपण या ठिकाणी बघतो आहे त्यानंतर ही लाईन जी स्टँडिंग आणि तिला वडवून एक वडवून एक गोल करायचं एक राऊंड करायचं आणि त्याबरोबर हा स्टँडिंग लाईन जोडायची म्हणजे आपला ग गवत तयार होतो परत एकदा आपण करून बघूया स्लिपिंग लाईननंतर एक स्टँडिंग लाईन त्याला राऊंड करायचं आणि एक स्टँडिंग लाईन ग गवत तर चिल्ड्रेन आपण अशा प्रकारे ग हा अक्षर शिकलो आहोत ग पासून तयार होणारे काही इतरही शब्द आणि चित्राद्वारे ते समजून घेऊया चित्र आहे गवत आणि या ठिकाणी आपण बघतो आहे गवत यातील या, या शब्दातील पहिला अक्षर ग पासून तयार झालेला आहे म्हणून ग गवत पुढचं आहे ग गणपती यातील देखील पहिला अक्षर हा आहे ग हे आहे गणवेश म्हणजे युनिफॉर्म एखाद्या शाळेचा हा युनिफॉर्म आहे या गणवेशमध्ये देखील आपण बघू शकतो ग ण वी श या शब्दात देखील ग अक्षर हा आपण बघतोय की हा ग अक्षरापासूनच तयार झालेला आहे तर हे चित्र कशाचं आहे एका गजऱ्याचही आणि हा देखील शब्द ग पासूनच तयार होतो ग ज रा तर अशा प्रकारे आपण विविध चित्रातून आणि विविध शब्दातून ग अक्षर कसा दर्शविला जातो ते पाहिलेले आहे तर चिल्ड्रन इथे आपण आत्ता काही कोणता अक्षर शिकलो तर ते म्हणजे ग आता पुढील अक्षर शिकूया